What's up guys, welcome to another vlog from Foodscape. And आज आपण जाणार आहोत सिंहगडला. तर सिंहगडला प्रस्ताव करण्याआधी आपण शिवा छत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करूयात आणि सगळे नियम पालन करून आपण तिकडे जाणार आहोत. तर आम्ही आज सिंहगडवर जाऊन एका आउटलेटचा रिव्ह्यू करणार आहोत. ॲक्च्युली ते गेल्या 40 वर्षांपासून तिथे काम करतायत आणि तिकडे येणाऱ्या सर्व लोकांना ते लोक खूप उत्कृष्ट पद्धतीचं जेवण खायला घालतात. तर आपणही आज तिथे जाणार आहोत आणि बघणार आहोत की कसं बनवतात, काय बनवतात आणि ते काय सर्व्ह करतात, त्यांची हिस्ट्री काय आणि काय त्यांची स्पेशालिटी आहे. सो चला जाऊयात आता. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत सिंहगड किल्ल्यावर आणि इथे दोन गोष्टी जास्त महत्त्वाचे. पहिली तर तानाजी मालुसऱ्यांची समाधी आणि दुसरी गोष्ट श्री राजाराम महाराजांची समाधी. हे दोन्ही गोष्टी आपण कव्हर करणार आहोत आणि बाकीचे पण काही गोष्टी आहेत जे आपण जसं बोललो की फूड टेस्टिंग आहे किंवा काही गोष्टीचे आपल्याला टेस्टिंग करायची आहे. तर आज आम्ही डायरेक्ट गाडीने वर आलो आहे, मित्रांसोबत आलेलो नाही, त्यामुळे ट्रेकिंग वगैरे काही केली नाही. सो इथे एक बोर्ड आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. तर आत्ता आम्ही चाललो आहोत घोड्यांच्या पागामध्ये. हे त्यावेळेसची सगळी जे महाराजांच्या काळातले घोडे वगैरे होते ते सगळे इथं ठेवले जायचे. हा अखंड असा परिसर आहे. आत गेल्यानंतर आवाज खूप घुमतो पण ही जागा बघा. विचार करा, ह्या जाग्यामध्ये पहिले महाराजांचे घोडे,
सगळे असायचे ऐकूनच अंगावर शहारे येतात. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत तानाजी मालुसर यांच्या समाधीकडे. औरंगजेबचा सरदार उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी मालुसरेंनी धोरणागीरचा कडा चढून यशवंतराव घोरपडे बंधू होते आणि यशवंतराव घोरपडे बंधू पासून दोर सप्लायर पाठवला आणि धोरणागीरचा कडा चढून कलावंतिनीच्या बुरुजावरती आक्रमण झालं आणि त्यामध्येच तानाजी मालुसरेंनी तो गोंधळ गडावर घातला आणि 500 पठाण कापला गेला आणि तिथेच तानाजी मालुसरे जखमी झाली. उदयभानाने विचार केला नाही, मराठे कशा आले, कुठून आले आणि कशा करता आले याचा विचार न करता करता ताना आला म्हणून तानाजी मालुसरेंवरती उदयभान भिडला आणि 45 किलोच्या तलवारीचे सप 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 80 वार केले गेले. तर इंच रक्ताने वीरण आलेला, इंच इंच धक्मा अंगाला, कमरेच्या काढून शेल्याला, शेल्यावर घेतो वाराला आणि रक्ताने वीर लढता 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 तानाजी मालुसरे पारांगत दरार दिरके पडले आणि मग मावळे सरावळा पडू लागले. सूर्याजी म्हणतो, मावळे का पळताय? घटना सूर्या सूर्याजी आला आणि सूर्याजीने जाणलं गेलं इथं दादा आपल्याला सोडून गेला आणि दादा स्वराज्याला सोडून गेला. सूर्याजी खचला नाही, सूर्याजीने धावत गेला आणि परतीचा जोर अडवला आणि मार्मिक शब्दाला सूर्य मांजरासारखे पळणारे सैन्य वाघासारखे लढायला लागले गेले. किंवा सूर्याजी म्हणतो, हे हिरड्यांनो पळताय कशाला? नाही तर देतो बांगड्या नेसाल उघड्याला, देतो बांगड्या हिजड्यान नेसाल उघड्याला, असेल चाड तर परत फिरा लढण्याला. असं म्हणून पुन्हा सैन्य वाघासारखं लढायला लागलं आणि मग या ठिकाणी सूर्याजी येऊन सूर्याजीनं दुःख व्यक्त केलं. सूर्याजी म्हणतो, दादा दादा. पण सूर्याजीला समजलं, दादा आपल्याला सोडून गेला. परंतु सूर्याजीनं कल्याण दरवाजा लढवला. सूर्याजी म्हणतो, मामा थांबू नका, कल्याण दरवाजावर चला, कोणी तुम्हाला सहाय्य करतील. केवढा मोठा इतिहास, तो आज लुप्त झालेला, तो आज आपण जिवंत करून इथं दाखवायचा. आणि तो शिलार मामा कल्याणदुर्गा लढवण्याकरता 200 मावळे घेऊन आला. पण उदयभान कर्म करतो, पण रक्तात पडलेल्या तानाजी मालुसरेंच्या छातीमध्ये लाथ मारून पळून जाण्याचा धावत जाताना अगदी मोकळ्या जागेत आवाज आला. कोणाचा? तो शिलार मामा म्हणाला, हे हिरड्याच्या औलादी थांब, माझ्या रक्तात पडलेल्या मुलाला छातीमध्ये लाथ मारून पळून जाण्याचा निश्चय करत असतील, हिंमत असेल, चाल कर माझ्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावरती. 7 हात मागे गेला शिलार मामा, दात खाऊन वार केला. शिलार मामानं घेतला उड्डाणाला, दात खाऊन केलं तलवारीच्या वाराला आणि पाडला धरणीला उदयभानाला आणि दातानं फोडलं नरडीला या धरणीला आणि उभा चिरला उदयभानाला. आणि स्वराज्यातला स्वराज्याचा भगवा फडकला बालेकिल्ल्याला, म्हणून जिजा वाहता होत्या राजगडाला, म्हणून पाहिलं गड कोंढाण्याला. तेव्हा राजा जिजाऊ म्हणते, शुभा पहा माझा लाडका कोंढाणा सर झाला आणि स्वराज्याचा भगवा फडकला. म्हणून आपल्याला ज्ञात आहे, म्हणून आज आपण म्हणतो की माझा गड आला पैशुमजाला. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत मिस्टर खामकरांच्या ढाब्यामध्ये. तर हे त्यांचे आई आहेत, हे त्यांचे बाबा आहेत आणि हे गेले 40 वर्ष हा ढाबा चालवत आहेत. आता तर आपण त्यांना विचारू हे कसं त्यांनी उभं केलं, ह्याच्या मागची हिस्ट्री काय आहे आणि हे कसं सस्टेन केलं यांनी हे कोविड सिच्युएशन. विचारू त्यांनी हे कसं चालू केलं. तर आजी तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा आले त्यावेळेस पाटीत स्टो घेऊन आले, एवढल्या बारक्या स्टीलच्या आपल्या दिसा आणल्या, ताट वगैरे नव्हती त्यावेळेस. हाताव भाकरी घेऊन खायची, हाताव पिठलं भाकरी कांदा चटणी हाताव द्यायची आणि भजी बारक्या स्टीलमध्ये द्यायची, ते बस ह्याच्यात डिशमध्ये डिशमध्ये द्यायची भजी. आणि इथं आले पहिल्यांदा तर
बनवायला काही फक्त बारकीशी कढई मोठी कढई नव्हती आणि छोटस आपलं एक भिथड घातलेलं आणि तिथं ते मांडलेलं. अच्छा, छोटस तुम्ही चूल टाकली होती तेव्हा? हो, आणि तिथं आपले बनवून द्यायचे. बरोबर, तिथं उघडे वच असं हा पाटी घेऊन आपली आलेली उघड्यावच बनवून द्यायची. आणि मग भाकरी भजी, भजी किती होती बाराने, भाकरी किती होती 50 पैसे त्यावेळेस. अरे बापरे, हा 50 पैसे. इथं काही असे आमचं दोनच तीनच ढाबे होते इथं. हा, इथं ढाबे एक होता पहिलाच ह्याच जाग्यावर, हे नंतर आलेले ढाबे. आणि पाठीमागे एक होता देवळात. अच्छा अच्छा, हो. आणि तुम्ही एवढं सगळं हे जे सामान इथं लागतं ते कसं आणता? पहिलं आम्ही चालत यायचो पायथ्यावरून. पायथ्यावरून? हो, आत्तरवाडीतून वर चालत यायचो. अच्छा. हा, डोक्यावर असायचं बाबांच्या डोक्यावर 25 किलो, माझ्या 25 किलो असं घेऊन यायचो आम्ही. बापरे, 25 किलो इज नॉट अ जोक. हो, विचारणार आहोत. आजी, तुम्ही इथं काय काय देता लोकांना? इथं झुणका भाकरी, कांदा भजी, वांग्याचं भरीत मिळतं आणि कांद्याची चटणी मिळते, लाल ठेसा मिळतो, हिरवा ठेसा मिळतो. अच्छा, त्यांनी आम्हाला सांगितलं इथे काय काय मिळते. आणि आता आपण आजींना विचारू, आजी तुम्ही जो भात देता तो कुठला वाला तांदूळ तुम्ही वापरता त्या भातासाठी? इंद्रायणी. तर इंद्रायणीच इथे तांदूळ मिळतो का तुम्हाला? हो, इंद्रायणीच. अच्छा, इथल्याच शेतांचा आम्ही. अच्छा, घरातला तांदूळ.
होती. अरे कसले लोक आहेत यार, सगळे एकटे एकटेच खायला बसलेत सगळे. मला बोलायचं पण नाही. कसली रे कट्टी? व्हॉट कट्टी? त्याचे रिव्ह्यूज दे. काही जितकं सुंदर झालेत भजी, एकदम उत्कृष्ट. आणि ती चटणी, बाप रे, तुम्ही इथं ही चटणी जरूर ट्राय करायला या. तर मित्रांनो, आजचा व्लॉग पूर्ण झालेला आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये लास्टचे सीन्स मला रेकॉर्ड करता आले नाही, कारण माझ्या फोनची बॅटरी कम्प्लिटली डेड झाली. आणि खूप धमाल केली आम्ही येताना, खूप उशीर झाला घरी यायला. आत्ताचे आय गेस 8 वाजलेत. आणि येताना आम्ही खडकवासलेला थांबलो. खडकवासलेल्याच्या किनारी जे शॉप्स असतात त्या साईडची आम्ही भेळ वगैरे खाल्ली होती. आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट मला, म्हणजे जी माहिती होती पण परत स्टील आय एम सेईंग इट, की खडकवासल्याच्या किनारी जे शॉप्स आहेत जिथे भेळ भेटती, तिथे सदान कदा 24 तास किंवा तुम्ही 12 महिने म्हणले तरी चालेल, की लाईक 12 महिने तुम्हाला कैऱ्या भेटतात. हाऊ अमेझिंग इट इज. आणि आमचा, म्हणजे ते फोटोज मी ऍक्च्युली घेतले नाही, कारण आम्ही खूप भूक लागली होती. ऍक्च्युली आम्ही खाताना, म्हणजे व्लॉगमध्ये खाताना खूप कमी खाल्लं होतं. आणि त्या सिनेरिओमध्ये की लाईक आम्ही मजेच्या मूडमध्ये होतो, त्यामुळे आम्ही काही जास्त खाल्लं नाही. पण नंतर आम्हाला भूक लागली होती, सो आम्ही तिथे खाल्लं आणि त्यांना घरी आलो. घरी आल्यानंतर मी फोन चार्जिंगला लावला आणि आत्ता मी परत रेकॉर्डिंगला बसलो होतो. कपडे परत तेच घालावेत लागलेत मला. सो असेच नवीन नवीन व्हिडिओ किंवा असेच काहीतरी अतरंगी व्हिडिओ असे आपल्या चॅनलवर येणार आहेत. खूप लवकरच आम्ही काहीतरी खूप मोठं प्लॅन करणार आहे आणि त्याचा व्लॉग ही लवकरच येईल. सो आत्तासाठी हा व्लॉग एंड करतोय. नेक्स्ट व्लॉगला भेटूया. चलो बाय.